राहुल तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे राज्यामध्ये मान्सूनची उत्तरेकडे आगेकूट सुरू आहे. मान्सूनमुळे राज्यात बहुतांश भागात बदल झालेला पाहायला मिळतोय. प्रामुख्याने कोकणात पावसाचा प्रभाव आणखीन एक दिवसानंतर कमी होईल. हवामान विभागानं तसा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता तूर्तास तरी आहे. मध्य महाराष्ट्रात सुद्धा अद्यापही काहीसा कमीच पाऊस आहे अशा प्रकारचा अंदाज आहे. विदर्भात मात्र पावसाचा जोर वाढेल तर काही भागात अधिक जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र पावसाची उघडी पुढचा काही काळ आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे शहरी भागात पाऊस थोडासा कमी आहे. अगदी मुंबई आणि उपनगरांमध्ये सुद्धा सकाळपासून सकाळी थोडासा पाऊस होता काही ठिकाणी, पण आता पावसानं उघडीप दिली आहे. आज पुन्हा एकदा मुंबईकरांना स्वच्छ सूर्यदर्शन होईल अशी अपेक्षा आहे. काल दुपारनंतर पावसानं आणि परवाच्या रात्रीसुद्धा पावसानं धुवाधार बॅटिंग केली होती. मुसळधार पाऊस पडला होता, त्यामुळे उपनगरात काही ठिकाणी तर शहरी भागात काही सखल ठिकाणी पाणी साचलं होतं. पण आता राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस पुढच्या काही काळात नोंदवला गेला आहे. बहुतांश भागात समाधानकारक पाऊस सुरुवातीच्या टप्प्यात झाला आहे. कोकणात पावसाचा प्रभाव थोडासा कमी होईल. सुस्मिता, मुंबई आणि उपनगरांमध्ये काय स्थिती आहे? सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडल्या जातील. त्यांच्याकडनं आपण मुंबई आणि उपनगरांमधली अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. पण मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून पावसानं थोडासा श्वास घेतला आहे, थोडीशी मोकळीक आहे आणि त्यामुळे आज मुंबईकरांना सूर्याचं दर्शन होईल अशी अपेक्षा आहे. सुस्मिता, आज काल रात्रीपासूनच्या काय अपडेट्स? काल रात्री आपण जर बघितलं तर काही ठिकाणी मुंबई उपनगरीय भागामध्ये मुसळधार पाऊस जाणवत होता, परंतु आत्ता सध्या जर आपण बघितलं तर मुंबई शहरामध्ये पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतो. काही अंशी पावसानं उसंत घेतलेली आहे असंच म्हणावं लागेल. खरं तर हवामान विभागाने जे आदेश जो शक्यता वर्तवलेली आहे त्या शक्यतेनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ इथे मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आणि उत्तरेकडे मान्सूनने कूच करायला सुरुवात केली आहे. उत्तरेकडे मान्सून सरकल्यामुळे मुंबईसह आपण जर विचार केला तर महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांमध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय. परंतु काही काळ मुंबईमध्ये उसंत घेतल्याने मुंबईकरांची सकाळ ही आल्हाददायक झालेली आहे, सूर्यदर्शन झालेलं आहे. तर आपण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये बघायला पाहिजे की मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची उडीप आपल्याला दिसून येते. पावसानं काही काळ विश्रांती मराठवाड्यात सुद्धा घेतलेली आहे, त्याच्यामुळे तापमानात काहीशी वाढ झालेली आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण एकूण स्थिती बघितली तर ढगाळ वातावरण अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. नैऋत्य मोसमी वारे हे मेघगर्जनेसह बरसत आहेत आणि ही खरं तर अनेक शेतकऱ्यांसाठी आल्हाददायक गोष्ट आहे. परंतु मुंबईमध्ये आत्ता पाऊस नाही आहे ही मुंबईकरांसाठी चांगली गोष्ट आहे, कारण जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये जोरदार पाऊस होतो तेव्हा अनेक ठिकाणी पाणी साचतं. त्यामुळे आज घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना काही अंशी मोकळं वातावरण अनुभवता येणार आहे. मिलिंदजी. सुस्मिता तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर तिकडे रायगडमध्ये अजूनही पावसाचा जोर काहीसा कायम आहे. रोहा, कोलाड, नागोठणे आणि पाली या ठिकाणी चांगला पाऊस पडतोय. जिल्ह्यातल्या कुंडलिका, आंबा आणि अन्य काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. रोह्यामध्ये कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीच्या वर आली, त्यामुळे मासे पकडण्यासाठी किंवा पोहण्यासाठी या परिसरात कोणीही जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं पुन्हा एकदा केलं आहे. कोलाड, रोहा इथे पावसाचा जोर कायम आहे. बाकी तालुक्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी प्रामुख्यानं कोलाड आणि रोह्यात पावसाचा सर्वाधिक जोर रायगड जिल्ह्यात पाहायला मिळतो आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच सर्व पावसाचे अपडेट्स, विविध ठिकाणी पाऊस कसा पडला आहे त्याची दृश्य, आता कोयनेतनं तर पाण्याचा विसर्ग होणार आहे त्याची काही खास दृश्य पाहायला तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.